जो शिष्य है तो तिथे मिळाला त्याच्या जीवनात त्यांनी पूर्ण बदल केला त्यांनी आणि त्याला कृपा केली आणि सातव्या अध्याय आठव्या अध्यायामध्ये महाराजांनी करंजला जाऊन प्रेरणा मिळवून प्रेरणा मिळाली आणि प्रेरणा मिळवून भांबेरीला पहिली दत्त जयंती केली ती दत्त जयंती केली आणि त्या ठिकाणी तुळशीराम पाटलांचा संबंध आला ते पुढे शिष्य झाले याप्रमाणे आठवा ते ही भांबेरी वृत्त समाप्त भांबेरी वृत्तानंतर मला गाडेगावला महाराज आले गाडेगाव महाराज आल्यानंतर नारायण मठामध्ये राहिले तिथे मंदिर बांधलं मंदिर तिथे मूर्तीची स्थापना केली पहिली दत्त जयंती झाली दुसरी दत्त जयंती झाली अशा दोन दत्त जयंती झाल्यानंतर महाराज दत्तवाडीवर आले त्या ठिकाणी पहिली दत्त जयंती दत्तवाडीवर झाली ही बारा वाजते दुसऱ्या दिवशी तेराव्या अध्यायामध्ये भांबेरीचाच एक शिष्य त्याची पत्नी हिने विहिरीत जीव दिला आणि म्हणून त्याच्यावर आरोप आला परंतु प्रत्यक्ष त्याच्यावरचा आरोप नाहीसा करण्याकरता महाराजांनी एका प्रवासाचं रूप घेतलं आणि आडसूर पट्ट्यावर त्या आणि आरसूर पट्ट्यावर त्यांचे भाऊ त्यांना मारण्याकरता आले होते तर भांबेला चाललेले होते तर तिथे महाराजांनी त्याला सांगितलं की तिचं दहन झालेलं आता काही तुम्हाला तिथे जाण्याची जरूर नाही आणि याप्रमाणे त्या तेराव्या अध्यायात त्यांना प्रेरणा देऊन त्यांचं गंडांतर नष्ट केलं प्रत्यक्ष तात्यांना माझ्या वडिलांना प्रेरणा देऊन मला त्या ठिकाणी नाडी बंद झाल्यानंतर सुद्धा माझी नाडी महाराजांनी सुरू केली आणि त्यांचं तेरा कोटी जपाला सुरुवात झाली 15व्या अध्यायामध्ये दत्तवाडीवर पाचही मूर्तीची स्थापना झाली आणि त्या ठिकाणी पाचही मूर्तीची स्थापना होऊन उत्सव सुरू झाले सोळाव्या अध्यायामध्ये पूर्णपणे महाराजांनी मला जे अनुष्ठान करायला सांगितले ते अनुष्ठान सुरू झाले आणि त्या अनुष्ठानामध्ये मला इतक्या अनुभूती दिल्या की प्रत्यक्ष गिरी व्यंकटेशाचं दर्शन त्याचे करून दिलं हे सगळं त्या ठिकाणी झालं गरुड विमानातही व्यंकटेशाने माझा सूक्ष्म देह त्यांच्या विलीन केला ही घटना घडली अशा प्रकारे ही घटना होऊन या अध्यायात अनेक अनुभूती मला त्या अध्यायात प्रत्यक्ष महाराजांनी दत्तमूर्तीतून येऊन मला नारळ घेऊन मला दिलं आणि अनंत अनुभूती देऊन त्या अध्यायात मला पूर्णपणे अध्यात्माचा मार्ग दाखव 18व्या अध्यायामध्ये जगन्नाथ शास्त्रीची मुलगी जी आहे तिच्या अंगावर जे चट्टे होते त्याच्याकरता एक शार देवी महात्मा करायला सांगितलं आणि त्याप्रमाणे तिच्या चट्टे नष्ट केले
त्यानंतर एक पातुरकर जो आहे शिष्य दर्यापूरचा, त्याला सांगितलं तू दत्त दर्शनाला केदारला जा. तो तिथे दत्त दर्शनाला आला. त्यानंतर एक जे आहे निळकंठ म्हणून आहे त्याच्याशी मृत आत्म्याशी बोलणं झालं आणि त्याची भेट झाली. नंतर एक राऊतला एक पिशाच त्रास देत होत आणि ते पिशाच महाराजांनी त्याला घालून मुक्ती केली. 18:19 मध्ये दत्तवाडीच्या जवळ नाका आहे, त्या नाकावर गणपतीची मूर्ती स्थापन करण्याकरता अनेकांनी उचलली, कोणाच्यानी उचलल्या गेली नाही, ती महाराजांनी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून उचलून त्याची स्थापना केली. त्यानंतर एक नाना पाटील म्हणून अकोटचा जो शिष्य होता तो ब्रह्मांडमध्ये नोकरी करत होता, तर त्याच्या मुलाला जो ज्वर येत होता तो ज्वर महाराजांनी नष्ट केला आणि त्याच्या पत्नीला माहूर क्षेत्री त्या प्रवासामध्ये एकदम चक्क येऊन ती पडली, नाटणी बंद झाली. महाराजांनी तिचा हात धरला आणि कुठ म्हटल्याबरोबर तिची नाडी सुरू झाली आणि ती चालायला शांतपणे झोपली. कृष्णाकडं दत्तजयंतीला येत असताना तिला रस्ता कोणता आहे कळेना म्हणून त्या ठिकाणी एक बाई म्हणजे माया प्रगटली, तिनीला दत्तजयंतीपर्यंत पोहोचवलं हे घटना. त्यानंतर जोशी म्हणून एक होते ते दत्तवाडी वाले, तर त्याला महाराजांनी सांगितलं की तुम्ही आज इथे मुक्काम करा. ते काही थांबले नाही, गेले तर त्याला घरी पोहोचूच शकले नाही. आणि नंतर त्या अध्यायामध्ये पालखी हा क्रम सुरू झाला. 5 पालखी ही 1970 सुरू झाली आणि त्या पालखीमध्ये 5 प्रदक्षिणा 23 पद हा क्रम होता आणि शेवटी 38. याप्रमाणे दर गुरुवारी आणि दर पौर्णिमेला हा क्रम आजही सुरू आहे. आणि त्यानंतर पालखीच्या सुरू झाल्यावर पहिल्या नरसिंह सरस्वती जयंतीच्या दिवशी नरसिंह सरस्वती त्या उडी घेऊन पालखीत बसले आणि त्यामुळे पालखी इकडच्या बाजूला झुकली हा प्रत्यक्ष अनुभव आलेला. त्यानंतर 21 अध्यायामध्ये मौंज हा क्रम मौंज झाली आणि त्याच्यामुळेच मला कवित्व मिळालं. त्यानंतर 22 अध्यायामध्ये एक तहसीलदार, एक ढोर डॉक्टर आणि एक पोलीस ऑफिसर असे तिघही सस्पेंड झालेले होते. त्यांना महाराजांनी 14 अध्याय प्रत्येकाला सांगितलं किती किती करायचा आणि त्याप्रमाणे ते त्या ठिकाणी रुजू झाले. 23 अध्यायामध्ये एक शिष्य त्याला मुलगा होत नव्हता, तर त्यांनी महाराजांना विचारलं मला मुलगा पाहिजे, तर ते म्हणे तो गुरुचरित्रातला 20 आणि 21 अध्यायात आणि पत्नीला 39 अध्यायात सांगितला आणि तो सांगितल्यानंतर त्याला पुत्र झाला. ही 3 अध्याय आणि 10-23 मनोहर देव यांचा लग्नाचा सोहळा तिथे महाराजांनी करून घेतला, ते लग्न महाराजांनी केलं. हा 24 अध्याय. 25 अध्यायामध्ये प्रदक्षिणेचा कार्यक्रम महाराजांनी
72 साल।